शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। शेतकऱ्यांचं अनुदान नाही, शेतकऱ्यांचा पीक विमा नाही, मराठ्यांचं आरक्षण नाही, धनगरांचं आरक्षण नाही, गोरगरीब ओबीसीला खाऊ दिलं जात नाही, कायकाडी समाजाला खाऊ दिलं जात नाही, महादेव कुळीला खाऊ दिलं जात नाही, इथं लिंगायत समाजाला दिलं जात नाही, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही, इथं मुस्लिम आणि दलितांनाही दिलं जात नाही। आपणच फक्त एक समुदाय असा आहे की सगळ्या जाती धर्मासाठी झुंजणारा समाज म्हणजे हे जमलेला विराट रूप, हेच उद्या सगळ्यांना न्याय देणार आहे। उद्या जर काही गोष्टी करायच्या ठरल्या, ऐ पाऊस यायला लागलाय, अरे काही जण कशासाठी भिजत येत, आपण जातीच लेकरासाठी भिजू, काय होत त्याला, काही काही कशासाठी भिजत येत, आपण भिजू कशासाठी, आणि हे शुभ संकेत म्हणते त्याला, आता तर गार्डेच म्हणून समजायचं। एक गोष्ट लक्षात असू द्या, शेवटी आपल्या पुढं पर्याय नाहीये, मुख्य भूमिका तुम्हाला, मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्याच्या नंतर मी सांगणार आहे, मानले का सगळ्याला, यांनी आपल्याला फसवलंय, तर मग आपल्या पुढे एकच पर्याय आहे, आचारसंहिता लागू द्यायची, तोपर्यंत विश्वास ठेवायचा। आणि या पवित्र नारायणगडावरून सांगतो आणि तुम्हाला सुट्टी देतोय, पवित्र नारायणगडावरून नाव घ्यायचं नव्हतं म्हणून तरी घेतो, पण सरकारला सांगतो, सरकार ओ सरकार, सुट्टी नाही भाऊ, आचारसंहिता लागायच्या आत या राज्यातल्या सगळ्या जनतेच्या प्रश्नाची अंमलबजावणी करायची, जर नाही केली तर तुम्हाला सगळ्यांना आचारसंहिता लागल्याच्या नंतर जे सांगाल ते सगळ्यांनी करायचं, एक विचारानं सांगा, करणार का? कारण इथून मला तुम्हाला डिसिजन देता येत नाही। आणि शेवटचं सांगतो आणि सुट्टी देतो, यांचं सगळं बघायचंय, गडबड करू नका। कोणची गडबड, काय काय म्हणतात पटकून सांगा, लय जवळ आलंय, टाइम पाहिजे, टाइम पाहिजे म्हणतात, काय टाइम पाहिजे तुम्हाला, 13 महिन्यापासून केलं काय, मग आपण आपली तयारी आपली पक्की आहे, 13-14 महिन्यापासून, टेन्शनच घेऊ नका। त्यांचं बघायचंय काय करते ती, त्यांनी सगळं केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही, आणि त्यांनी सगळं केलं की त्यांचं सगळं गणितच कोण टाकायचं, एका एकीच उलटा निर्णय घ्यायचा। तुम्हाला तुम्ही म्हणताल परत, जे अपेक्षित होत ते बोलायला पाहिजे होत, तुम्हाला फक्त शॉर्टकटच सांगतो, तुमच्या मनात जे तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी, तुमची मन, तुमची शान आणि तुमच्या लेकरा सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली, तुमची शान वाढवणारच, फक्त वेळ प्रसंगी सांगाव, ते वेळ तुम्ही ताकदीने सगळ्यांनी करायचं, एकालाही मागा हटायचं नाही। पुन्हा एकदा सरकारला सांगतोय, या करोडो समाजाच्या, या जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या, 18 पगड जातीच्या बांधवांच्या वतीनं सरकारला सांगतो, आचारसंहिता लागायच्या किंवा आचारसंहिता लावू नका, पण या जनतेच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी आचारसंहिता लागायच्या आत करा।
जर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन आमचा अपमान करून आमच्या डोळ्यात चटणी टाकून तुम्ही जर अवमान केला तर तुमच्या ही नाकावर टुचून तुम्हाला उलटा केल्याशिवाय माग हटणार नाही। माय बापा हो, आज विजयादशमी आणि या विजयादशमीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्या माय माऊलींना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेलाही खूप खूप शुभेच्छा देतो। जाताना फक्त इथून आनंद घेऊन जा, दुःख मात्र माझ्याकडे देऊन जा। तुमचं दुःख सांभाळण्याची माझी तयारी आहे। तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख मी बघू शकत नाही म्हणून या समुदायाचं दुःख मात्र माझ्या खांद्यावरती द्या। तुमच्या लेकराला सुखाचे दिवस आणायचा शब्द नारायणगडावरून मी तुम्हाला देतो। मराल वेळ प्रसंगी मरण पत्काराल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही ही शब्द तुम्हाला आज या नारायणगडावरून देतोय। पण जे सरकार तुम्हाला संपवायचं बघल त्याला संपवल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंच मागे सरकणार नाही हे शब्द तुम्हाला देतोय। पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जाताना सगळ्यांनी शांततेत जा, पोलिसाला सहकार्य करा, कोणी तुम्हाला वाईट बोलू नका, कोणी जर वाईट बोलला नका, शांततेत जा, कारण हे वाईट बोलत हे आपल्या पुढे चिलट चिलट हे आपल्या पुढे चिलट नुसत्या बीड जिल्ह्यात 7,35,000 त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगा, शांत राहा, शांततेत जा, नारायणगडाचा आशीर्वाद घेऊन जा आणि हा समाज मोठा करायचा याला कलंक लागू द्यायचा नाही। तुमच्या लेकराचा विजय तोच माझा विजय, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो आचारसंहिता लागेपर्यंत राजकारणाचा एक शब्द बोलणार नाही। पण ज्या ज्या वेळेस ठरल त्यावेळेस मात्र घराघरातल्या माय माऊल्या आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहा। घराघरातले माणसं, शेतकरी वर्ग, गोरगरीब सगळे, व्यवसायात असणारे, उद्योगात असणारे, नोकरीला असणारे सगळे बांधव एका बाजूने उभा राहा। पुन्हा एकदा जाता जाता सांगतो तुमचा दुःख मात्र मला द्या, मला तुमच्या लेकराला सुख द्यायचं आणि तुमचे लेकर येशूत बसवल्याशिवाय, तुमच्या लेकराला अधिकारी बनवल्याशिवाय, तुमचे लेकर मोठे केल्याशिवाय वे आली हे सरकार तुमचे लेकर मोठे करील ही शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। धन्यवाद।